झपाट्याने वाढ होत आहे. सदर रोगावर नियंत्रण ठेवण्याकरता शासन भरपूर पैसा खर्च करीत असून प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत याचा कोणताही फायदा होत नाही. सदर कार्यक्रम हा व्यवस्थित राबविण्यासाठी शासनाने अशांना सुद्धा मानधन वाढवून दिलेले आहे, परंतु या कार्यक्रमाची वरिष्ठ पातळीकडून काहीही अंमलबजावणी होत नाही. जिल्हा क्षय रोग अधिकारी मात्र जायरे घोड्या खायरे हरायप्रमाणे आपल्या कार्यालयात बसूनच संपूर्ण जिल्ह्याचा कार्यभार पाहतात. वास्तविक पाहता त्यांनी पूर्ण जिल्हाभर फिरून कामाचा आढावा घेणे जरुरी आहे. तसेच तालुका पर्यवेक्षक हे सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रात फिरत नसून कार्यालयात बसूनच कागदपत्रे काम पूर्ण करतात. सदर कामाच्या दौऱ्याचे त्यांना प्रवास भत्ता सुद्धा मिळतो, परंतु हे दौरे सुद्धा कागदपत्रीची दाखवून खोटे प्रवास भत्ते काढण्यात येतात. अशा प्रकारे संबंधित अधिकारी हे रुग्णांच्या जीवाशी खेळतात. बरेच लाभार्थी कार्यालयात चक्रा मारून थकले, परंतु त्यांच्या खात्यामध्ये त्यांना मिळणारे प्रोत्साहनपर भत्तेची रक्कम मात्र जमा झालेली नाही. तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे व ढेपाळलेली कार्यप्रणाली सुधार आणणे जरुरी आहे, कारण क्षयरोग नियंत्रणाच्या कामात सरकार काढून कोणतीही कुचराई होत नसून कर्मचारी या क्षयरोग नियंत्रणाचे 3-13 वाजवीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील क्षयरोगाचे प्रमाण कमी होत नसून सतत वाढतच आहे. MCN न्यूज करता आकाश उमाळे, जामनगर.